नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या महाएपिसोडच्या भागटू भागामध्ये आपण बघणार आहोत की आद्या आक्षेला म्हणत असते की यावेळेस जर लग्न मोडले रमा मोहिनीमुळे जे काही जर झाले तर मी जीवच देईल तर आक्षे भयंकर चिडतो आणि आद्याला म्हणतो की मुर्खासारखं काय बोलतेस शांत हो असं काही होणार नाही विचार करू नको तर आद्या म्हणते की रमा रमावहिणी जर लग्नात असली तर असेच होणार तर अक्षय म्हणतो की मग माझ्याकडून काय अपेक्षा आहे आद्या तुझ्या तेवढ्यात रमा सुद्धा तेथे ते आलेली असते आणि ती सर्व हे गुपचूप ऐकत असते अक्षय म्हणतो की मग मी काय करू शकतो तर लगेच आद्या म्हणते की रमा वहिनी मला माझ्या लग्नामध्ये नकोय आणि अक्षयदादा हेच गिफ्ट मला तुझ्याकडून हवंय तर अक्षयला ते ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि रमाला सुद्धा तर आद्या हात पुढे करते आणि ब्रो तुम्हाला हे प्रॉमिस दिसील का असं अक्षयला विचारते त्यानंतर इकडे आनंद आणि चानवी आपल्या रूममध्ये जान्हवी आनंदला सांगत असते की अरे रमा ही आनैला सांगत होती की हे लग्न आता जे काही ठरले ना तू याबद्दल आध्याला काही सांगू नको आणि हे लग्न तिच्यामुळे ठरले हे कुणाला सांगू नको आनंद म्हणतो की काय जान्हवी तू काय बोलतेस हे आनंद म्हणतो की काय बोलतेस जानू तू हे सर्व तर लगेच जान्हवी म्हणते की आरे रमाने आनईला असे सांगितले की जर हे लग्न रमामुळे हे लग्न जमले तर लगेच आद्या तुझा लग्नानंतर स्वीटच करणार नाही तर म्हणून रमाने हे सर्व आद्याला न सांगण्यासाठी आणायला सांगितले तर आनंदला ते ऐकून खूपच आनंद होतो आनंद म्हणतो की जानू तू काय बोलतेस हे आणि सर्व घरात जाईल हे रमावळ कोणत्या गोष्टीमुळे नाराज होते की आद्याचे लग्न हे रमामुळे मोडले आणि त्या झालेल्या मागच्या गोष्टीला काहीच अर्थ उड उरत नाही या गोष्टीमुळे आणि रमामुळे आज अनयानी आद्या एकत्र येतात आणि त्यांचे लग्नसुद्धा होते म्हणून आनंद आणखीनच खुश होत असतो आणि खरंच रमावहिनी किती ग्रेट आहे फक्त ही रमाच करू शकते असे आनंद म्हणतो तर लगेच जानवी म्हणते की बेबी तू काय बोलतोस हे सर्व त्यानंतर इकडे अक्षय हा आद्याला म्हणत असतो की तुला जर यातच आनंद वाटत असेल आणि तुझी जर हीच अपेक्षा असेल तर मी तुला हे वचन देतो म्हणून अक्षय आद्याला रेमा न थांबण्याचे वचन देतो तर आद्या लगेच खुश होते आणि रमावहिणी खरंच माझ्या लग्नामध्ये नसणार ना हे तू मनापासून सांगतो ना तर अक्षय म्हणतो की हो तुला जर यातच आनंद वाटत असेल आणि मागे रमाने जे काही केले त्याच्यामुळे तुला किती त्रास झाला याचा विचार मी करू शकतो अक्षय म्हणतो की तुझ्या डोक्यामध्ये हे जे काही विचार चालू आहेत ना ते पूर्णपणे काढून टाक आणि आणि मला पूर्ण कल्पना आहे हे सांगणं खूप सोपं आहे पण करणं खूप अवघड आणि ज्याला दुःख झालेलं असतं त्यालाच हा त्रास पूर्णपणे समजतो आणि आपलं मन कायम आपल्याला सांगत असतं की एखादी चूक आपल्या विरुद्ध घडली तर त्याचा खरंच त्रास होत असतो आणि माझे सुद्धा तेच घडते असं तो आद्यायला म्हणतो मी कितीही ठरवलं की रमाला आता माफ करायचे पण माझं मन ते ऐकायला तयारच नसते आणि आपल्या घरातील सर्वांना सुद्धा हाच त्रास होतो कुणी सी गोष्ट घडलेली विसरायला तयार नाही अक्षय म्हणतो की एक जबाबदार नव नवरा म्हणून मी सर्व माझे कर्तव्य पार पाडत असतो तसाच मी एक जबाबदार भाऊ सुद्धा आहे आणि ते कर्तव्य सुद्धा मी पार पाडणारच अक्षय म्हणतो की आद्या मी तुला वचन देतो की रमावहिनी तुझ्या लग्नामध्ये नसणार तर लगेच आद्या रडतच थँक्यू बोलते आणि ती अक्षयला म्हणते की रमावहिनीला माझ्याकडून सॉरी सांग त्यानंतर इकडे रमा आपल्या रूममध्ये येऊन बेडवर झोपते आणि खूप रडत असते तिला सर्व अक्षयने आद्याला दिलेले वचन आणि ते बोलणे आठवत असते तर अक्षयसुद्धा रूममध्ये येतो आणि रमा लगेच झोपण्याचे नाटक करते तर लगेच अक्षय म्हणतो की रमा तर झोपली पण मी आता आद्याला वचन दिलेले तिला कसे सांगू याचाच तो विचार करत असतो आणि रमाला या घरातून जाण्याचं मी कसं सांगू याचाच अक्षय विचार करत असताना दुसऱ्या दिवशी सकाळी आत्याच्या लग्नाची ही हळदीचा कार्यक्रम असतो आणि आणायची गोष्टी हळद ही आध्याला लावण्यासाठी आलेली असते तर जानवी सर्व खुश होऊन ती हळद घेते आणि मलाच खरंच खूप टेकअप वाटतं असं ती आयाजीला म्हणते तर आयाजी म्हणते की अगं तू जास्त टेकअप होऊ नको कारण कुणाला वाटेन की तूच वधू आहे तर तेवढ्यात आद्या खूप छान तयार होऊन येते आणि सर्वजणसुद्धा खूप छान असे तयार होऊन हळदीच्या कार्यक्रमाचा एन्जॉय करत असतात आद्या म्हणते की चला मला एक नंबर हळद कोण लावते तर मयुरी म्हणते की आग मी मोठी आहे त्यामुळे पहिला मान माझा तर सीमा म्हणते की मयूरू वेड्यासारखं नाही करू पहिला मान हा आईंचा तर पार्वती म्हणते की नको आग मयुरी पहिल्यांदा काहीतरी चांगलं करते मग तिला करून दे तेव्हा मयुरी खुश होऊन आद्याला हळद लावू लागते तर अभि विचारतो की अक्षय रमा अजून आले का नाही तर आनंद म्हणतो मी सुद्धा तोच विचार करतो त्यानंतर आरतीसुद्धा खुशहून आद्याला हळद लावू लागते त्यानंतर इकडे अक्षय टेरेसवर आलेला असतो आणि विचार करतो की लोक सुद्धा जमली आणि लग्नाचा सुद्धा दिवस लवकरच येतोय आणि मी रमाला या घरातून कसेच जायला सांगू आणि हे वचन खरंच मी उगास दिले आणि कसं मी रमाला सांगू की आद्याची पाठवणी झाल्यानंतर परत तू या घरात ये तेवढ्यात आभी धावतच येतो आणि अक्षयला म्हणतो की अक्षय सर्व तयारी झाली तू इकडे काय करतोस तर अक्षय म्हणतो तू पुढे हो मी आलोच त्यानंतर इकडे जान्हवी आद्याला हळद लावते तर आद्या विचार करत असते की, की दादा आणि रमावहिनी अजून सुद्धा धोके आले नाहीत माझ्या वचनामुळे दादा सुद्धा रुसून बसला की काय म्हणून आद्या टेन्शनमध्ये येते तर रेवा आद्याला हळद लावण्यासाठी बसते आणि आद्याचे मात्र रेवाकडे लक्ष नसते तर रेवाही आद्याला विचारते की काय ग आद्या इतकी टेन्शन कशाचे घेतले तू तर लगेच आद्या म्हणते की अगं दादा सुद्धा अजून मला कुठेच दिसला नाही आणि कालच मला दादाने वचनसुद्धा दिले की रमावहिनी लग्न होईपर्यंत इथून निघून जाईल आणि तर पण तो दिसत का नाही म्हणून आद्या त्याला शोधत असते तर रेवा ते ऐकून खुश होते तर रेवा अक्षयने तिला आद्याला ते प्रॉमिस दिल्यामुळे खुश होते आणि म्हणते की आता अक्षयला मात्र हे वचन पाळावेच लागेल त्यानंतर इकडे रमा नाराज होऊन आपली बॅग भरत असते अक्षय तेथे येतो आणि रमाला बॅग भरताना पाहून विचारतो की रमा तू बॅग का भरतेस कुठे चालली का तर रमा म्हणते की वेळ घेऊन पेडगावला नका जाऊ आणि असे वेड्यासारखे पांघरून नका घेऊ अक्षय म्हणतो की म्हणजे काय तर रमा म्हणते की उद्या आत्याचे लग्न आहे त्यामुळे मी आईकडे निघून जाते अक्षय म्हणतो की का तर रमा म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही आद्याला वचन दिलं आणि बायको म्हणून ते वचन पाळणं हे माझं कर्तव्य आहे अक्षयला त्या वचनाची आठवण होते अक्षय म्हणतो की रमा म्हणजे तू सर्व काही ऐकलेस तर रमा म्हणते की हो मी सर्व ऐकले पण मला तुमचासुद्धा आणि तिचासुद्धा राग नाही आला आणि तिला ते वाटणं साहजिकच आहे पण बाहेर आता खूप पाहुणे येत असतील आणि मी जर असे बाहेर गेले तर ते मला सर्वजण विचारतील मी कशी जाऊ असं ती अक्षयला विचारते त्यानंतर इकडे सीमा आभी आनंद खुश होऊन आद्याला हळद लावतात तर रमाकांत आद्याला रडतच हळद लावू लागतो तर आद्या सुद्धा रडतच रमाकांतकडे बघत असते तर सीमा लगेच आभीला म्हणते अक्षय कुठे अक्षयला घेऊ नये तर लगेच आभी म्हणतो की हो तर लगेच सीमा म्हणते रमासुद्धा कुठे तर आक्ष आभी म्हणतो नाही मी नाही बघितलं तर आरती म्हणते की मी बघून येऊ का आभी पुन्हा आरतीला म्हणतो की जा तू बघू नये ना, नाहीतर परत काहीतरी घोळ घालून बसेल तर आरती म्हणते की म्हणजे काय तर आभी म्हणतो की रमा काही चांगलीसुद्धा आहे पण बालिश आणि बेजबाबदारसुद्धा आहे आरती म्हणते की अरे आभी तू जरा विचार करून बोलत जा तर लगेच आभी म्हणतो की आरती मी काही चुकीचं नाही बोललो मागच्या वेळीसुद्धा आद्याच्या लग्नामध्ये रमाने घोळ घालून ठेवला होता आणि आत्तासुद्धा परत काहीतरी घोळ नक्की ती घालेल त्यानंतर इकडे अक्षयच्या डोळ्यात पाणी येतो आणि अक्षय रमाला म्हणत असतो की रमा खरंच तू किती समजूतदार आहे मी कितीही तुझ्याशी वाईट वागतो कसा वागतो तुझ्यावर मी चिडतो तरी सुद्धा तू किती मला समजून घेते मग तू तु तुझी तु तु बॅग घेऊन बाहेर जा कारण तू म्हणतेस ते बरोबर आहे कारण तुझ्या बद्दल रमाच्या डोळ्यामध्ये पाणी दिसते अक्षयला सुद्धा खूप वाईट वाटते आणि मला जे काही करावे वा, करावे लागले त्याबद्दल तो रमाला सॉरी बोलतो तर रमा म्हणते की एकदा जर माणसावर असे आरोप आले ना तर त्याला ते सहन करावेच लागते अक्षय म्हणतो की रमा तू माझी बायको म्हणून जे काही सहन करतेस आणि ज समजूतदारपणे वागतेस खरंच मला खूप अभिमान वाटतो तेव्हा अक्षय रमाला बाहेर थांबण्यासाठी सांगतो आणि मी लगेच येतो असे बोलून रमासुद्धा बाहेर रडतच निघून जाते अक्षयलासुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा अक्षयसुद्धा आपली आवता बॅग भरून रमाबरोबर जायला निघलेला असतो तर रमा बॅग घेऊन बाहेर येते तर रमाच्या हातामध्ये बॅग बघून घरातील सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो रेवाला मात्र खूप आनंद होतो तर हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये अक्षयसुद्धा मागे बॅग घेऊन आलेला असतो आणि रमाबरोबर तो जायला निघतो तर सर्वांना मोठा धक्का बसतो अक्षय सांगू लागतो की आध्याच्या लग्नामध्ये रमाहिनी नको असं तिनं माझ्याकडून प्रॉमिस घेतलं आणि ते प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी आणि नवऱ्याचे कर्तव्यसुद्धा पूर्ण करण्यासाठी रमा जिथे तिथे अक्षय असे बोलून तोसुद्धा जायला निघतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद